हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी प्रतिकेश मयकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे द इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो आज मी तुम्हाला भागवत कथा सांगणार आहे भागवत कथेच्या महात्माच्या कथा देखील अत्यंत सुंदर आहेत आज आपण त्या ऐकूया पहिली कथा आहे नारद आणि भक्तीची एकदा काय झालं नारद मुनी पृथ्वीवर फिरत असताना वृंदावनात पोहोचले तिथे त्यांनी पाहिलं की एक तरुण स्त्री रडते आणि तिच्या भोवती अनेक स्त्री आहेत जे तिचं सांत्वन करत आहेत तिच्या समोर दोन वृद्ध बेशुद्ध होऊन पडले आहेत ती त्यांना उठवण्याचा त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करते पण काही केले आहेत ते उठत नाही आहेत ती मदतीसाठी ती अवतीभोवती पाहते पण तिच्या मदतीला देखील कोणी येत नाहीये हा सगळा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी नारद मुनी तिच्या जवळ जातात आणि तिला विचारतात भक्ती तरुणी सांगू लागते मी म्हणजे भक्ती आणि हे दोन माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य या साऱ्या नद्या ज्या माझ्या सांत्वन करण्यासाठी इथे आल्या आहेत नारदांना आश्चर्य वाटतं की आई तरुण आणि मुलं वृद्ध कसे काय त्यांच्या लक्षात येतं की हे सारं कलीप्रभावामुळे झालंय कलीमुळेच भक्ती ज्ञान आणि वैराग्य निस्तेज झाले आहेत आणि अकाली वृद्धसुद्धा झाले होते वृंदावनात भक्त असल्यामुळे भक्ती तर तरुण झाली पण ज्ञान आणि वैराग्याचे तिथे कोणी चाहते नसल्यामुळे ते मात्र वृद्धच राहिले नारद त्यांना मदत करण्याचं ठरवतात आणि त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करू लागतात सुरुवातीला वेदांत घोष आणि भगवद्गीतेद्वारे ते ज्ञान आणि वैराग्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात काही क्षणांसाठी त्यांना जाग सुद्धा पण पुन्हा ते विशुद्ध होतात बराच प्रयत्न केल्यानंतर नारद मुनी शेवटी थकतात त्यांना काय करावं सुचत नाही आणि ते प्रयत्न सोडणार तेवढ्यात त्यांच्या कानांवरती एक आकाशवाणी ऐकू येते आकाशवाणी म्हणते की कोणीतरी साधू पुरुष तुम्हाला याबाबतीत मार्गदर्शन करेल पण कोण हे तर आकाशवाणी सांगतच नाही नारद मुनी मग सगळे तीर्थक्षेत्र पालथी घालतात तेव्हा ज्या सगळ्या मोठ्या साधू संतांना भेटतात पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काही त्यांना मिळत नाही शेवटी शेवटी ते सर्वसामान्य लोकांना देखील विचारू लागतात की बाबा रे हे ज्ञान आणि वैराग्य पुन्हा तरुण कसे होतील मग लोक त्याच्यावर त्यांना म्हणायचे की मुनी जे तुम्हाला माहिती नाही ते आम्हाला कसे ठाऊक असेल शेवटी ते बद्रीनाथ तीर्थक्षेत्री तपाला बसायचं ठरवतात आपल्या तपोबलामुळे ज्ञान आणि वैराग्याला जाग येईल असं त्यांना वाटू लागतं ते तपाला बसणार तेवढ्यात तिथे सनत कुमार पोहोचतात सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणि नारदांचे भाऊ असं म्हणतात की सनत कुमार दिसायला तर पाच वर्षांचे आहेत पण पुराणात मात्र त्यांचा उल्लेख पूर्वजांचे देखील पूर्वज असा येतो असो तर नारद मुनी पुन्हा सनत कुमारांना तोच प्रश्न करतात आणि सनद कुमार त्यांना उत्तर देतात की ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांना जागृत करण्याचा यांना तरुण करण्याचा मार्ग तुम्हीच व्यासांना चतुश्लोकी भागवत सांगून दिला होता भागवत कथा हा एकमेव असा उपाय आहे ज्याच्याने भक्ती ज्ञान आणि वैराग्य पुन्हा तरुण होतील भागवत कथेचं आयोजन करा आणि त्यामुळे हे तिघं पुन्हा एकदा तरुण आणि सतेज होतील आणि मग नारद मुनी गंगेच्या तीरावरती भागवत कथेचं भव्य दिव्य आयोजन करतात कथा सुरू होता क्षणी ज्ञान भक्ती आणि वैराग्य सुदृढ होऊ लागतात ज्ञान आणि वैराग्य पुन्हा तरुण होऊ लागतात मित्रांनो ही कथा इथेच संपते पण यात एक छोटासा मेसेज देखील आहे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याकडेच असतात आणि ती उत्तरं आपण नेमकी बाहेर शोधायला जातो नारदांसारखी एक कथा ऐकून मन भरलं नसेल ना तुम्हाला मी अजून एक कथा ऐकवतो ज्याचं नाव आहे गोकर्ण उपाख्यान तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक संपन्न शहर वसलं होतं तिथे आत्मदेव आणि धुंदुली नामक एक दाम्पत्य राहत होतं ते, ते दाम्पत्य बऱ्यापैकी आर्थिक सुस्थितीत होतं हवं नको त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या पण ते सुखी नव्हते त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा होती पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होम हवन उपवास पूजापाठ बऱ्याच गोष्टी करून पाहिल्या पण काही केल्या त्यांना पुत्र झाला नाही शेवटी या सगळ्याला कंटाळून आत्मदेव वनात निघून गेला बराच काळ वनात भटकल्यानंतर आत्मदेव एका नदी किनारी थांबतो तिकडे त्याला एक साधू बाबा भेटतात तो त्या बाबांना आपलं दुःख निवेदन करून सांगू लागतो ते बाबा त्याचं नशीब पाहतात आणि त्याला म्हणतात की बाबा रे पुढच्या सात जन्मात तुला पुत्रप्राप्तीचा योग नाहीये लग्नासह पुत्रप्राप्तीचं खूळ तू सोडून दे घरसंसार सोड आणि संन्यास घे तो त्यांना सर्वतोपरी विनवण्याचा प्रयत्न करतो की काहीही करून त्याला पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी मदत करावी शेवटी ते बाबा कंटातात आणि त्याला मदत करतात ते त्याला एक फळ देतात आणि ते म्हणतात की हे फळ तू तुझ्या तु तु पत्नीला दे आणि तिला मी काही नियमांचं आचरण करायला सांगेन त्या नियमांचं सा आचरण करायला लाव तो ते फळ घेतो आणि त्याच्या घरी पुन्हा निघून जातो घरी आल्यानंतर आत्मदेव आनंदाने ते फळ आपल्या पत्नीच्या हाती सुपूर्द करतो त्या फळासोबत साधूबाबांनी सांगितलेले नियम देखील तिला सांगतो तो गेल्यानंतर धुंदुली स्वतःशीच बराच काळ विचार करू लागते की हे फळ खाल्ल्यानंतर ती गर्भवती होणार तिला हवं नको ते करता येणार नाही हवी ती मजा मस्ती करता येणार नाही वाटेल ते खाता पिता येणार नाही आणि प्रसूतीच्या वेळी कदाचित तिचा मृत्यू देखील होईल या सगळ्याचा विचार करून ती स्वतःशीच ठरवते की आता हे फळ खायचंच नाही पण आत्मदेवाने विचारल्यावर मात्र सांगायचं सा की मी ही फळ खाल्लं काही महिन्यानंतर दुंदुलीचे गर्भवती बहीण तिला भेटायला येते पैसे देऊन तिचं बाळ विकत घेण्याचा करार त्या दोघींमध्ये होतो परंतु त्या फळाची परीक्षा घेण्यासाठी ती, ती ते फळ एका गायीला खाऊ घालते काही महिन्यानंतर धुंदुलीच्या बहिणीच्या पोटी एक बाळ जन्माला येतं ते बाळ ती धुंदुलीला आणून देते आणि धुंदुली सगळ्यांना सांगू लागते की तिला पुत्रप्राप्ती झाली आहे आत्मदेव आनंदाने बेभान होतो त्याला काय करू आणि काय नको असं होतं त्या बाळाचं नाव तो धुंदुकारी ठेवतो त्या गायीच्या देखील एक बाळ जन्माला येतं ते बाळ देहाने मानवी असतं पण त्याचे कान मात्र गायीसारखे असतात त्याचं गोकर्ण नाव ठेवण्यात येतं धुंदुकारी आणि गोकर्ण एकत्र मोठे होतात धुंदुकारी अति लाडामुळे बिघडतो आणि आपल्या आई वडिलांना त्रास देऊ लागतो त्याला नको नको ते नाद लागतात ते नाद पूर्ण करण्यासाठी तो आईवडिलांची संपत्ती उडवतो ते नाद पूर्ण करण्यासाठी शेवटी तो घरातल्या वस्तू विकू लागतो तो आईवडिलांना एवढा त्रास देतो की त्याची आई शेवटी विहिरीत उडी मारून जीव देते आणि वडील संन्यास घेऊन गोकर्णासोबत निघून जातात धुधुकारी हळूहळू राक्षसी वृत्ती चावू लागतो त्याचे वसनं आणि नाद वाढू लागतात तो पाच वर्षांना आपल्याच घरी आणून ठेवतो त्यांचे लाड पुरवण्यासाठी त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी तो वाट्टेल त्या था थराला जाऊ लागतो चोरी मारी लुटमारी करू लागतो त्या एकदा त्याच्याकडे खूप साऱ्या दागिन्यांसाठी हट्ट धरतात तो ते दागिने मिळवण्यासाठी एका ठिकाणी फार मोठा दरोडा टाकतो दरोडा टाकून तो सगळे दागिने घरी घेऊन येतो आणि त्या वर्ष्या त्यालाच मारून टाकतात का तर उद्या राजाला कळल्यानंतर हे दागिने जप्त होतील आणि धुंदुकारी सकट त्यांना देखील शिक्षा होईल म्हणून धुंदुकारी मृत्यूनंतर पिशाच्या योनीत जन्माला येतो तिकडे तो वावटळीचं रूप घेऊन लोकांना त्रास देऊ लागतो एकदा गोकर्ण तीर्थक्षेत्रावरून येऊन त्याच घराच्या पडवीत झोपलेला असतो तिकडे धुंदुकारी येऊन त्याला त्रास देऊ लागतो गोकर्णाच्या लक्षात येता की हा आपलाच भाऊ आहे आणि आता त्याला मदतीची आवश्यकता आहे पिशाच्या योनीतून याला बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं गोकर्ण त्याला मदत करायचं ठरवतो पण नेमकं कसं हे त्याच्याही लक्षात येत नाही गोकर्ण आपल्या भावाला मुक्त करण्यासाठी विविध शास्त्र पडताळून पाहतो पण पिशाच्च्याला मुक्त करण्याचा कोणताच उपाय त्याला त्यात सापडत नाही गोकर्ण उपासक असतो तो, तो सूर्यदेवांशी उपासना करतो आणि त्यांनाच विचारतो की एखाद्या पिशाच्याला मुक्त करण्यासाठी काय उपाय आहे सूर्यदेव त्याला म्हणतात की भागवत कथा हा एकमेव असा उपाय आहे की ज्याच्याने माणूस पिशाच्च असो किंवा कोणीही असो त्याला मुक्ती त्वरित मिळते गोकर्ण आपल्या भावासाठी म्हणजेच धुंदुकारीसाठी भागवत कथेचं आयोजन करतो वावटाईच्या रूपातलं धुंदुकारी वायूचं रूप घेऊन एका वेणूत म्हणजे बासुरीत जाऊन लपतो त्या बासुरीला एकूण सात छिद्र असतात त्या छिद्रात लपूनच तो भागवत कथा ऐकू लागतो प्रत्येक कथेच्या शेवटी म्हणजे प्रत्येक दिवसाच्या शेवटी एक एक छिद्र फुटू लागतं आणि तो मुक्त होतो वरकर्णी तुम्हालाही धुंदुकारीच्या मुक्तीची किंवा गोकर्णाच्या उपाख्यानेची कथा वाटेल पण तसं नाही आहे मित्रांनो या कथेत एक चांगला मेसेज देखील आहे तो मेसेज असा आहे की आपण आयुष्यातली कोणतीही गोष्ट जेव्हा निवडतो तेव्हा जरा विचारपूर्वक आणि योग्य रीतीने निवडावी धुंदुलीला देखील तिच्या आयुष्यात दोन ऑप्शन्स होते एक तर ते फळ खाऊन म्हणजे त्या फळाचा स्वीकार करून चा, उन, एका चांगल्या बाळाला जन्म देण्याचा किंवा त्या फळावरती संशय घेऊन एका वेगळ्या मार्गावरती जाण्याचा धुंदुली नेमका दुसरा मार्ग निवडते आणि पुढे तिच्यासोबत काय होतं तुम्ही ऐकलंच त्यामुळे तुम्ही आयुष्यातले निर्णय घेताना नीट विचारपूर्वक निवडा तुम्हाला दोन्ही कथांपैकी कोणती कथा आवडली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीकृष्ण आरपण